नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ एक नवीन भरती निघालेली आहे, शासनानं घोषित केलेली आहे। त्या भरतीचं नाव आहे WRD म्हणजेच महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांची म्हणजे पदांची मेगा भरती निघालेली आहे। या भरतीबद्दल सर्व डिटेल्स आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर बघूया। आता या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला सांगणार आहे बघा। पहिल्यांदा काय सांगणार आहे, एकूण जागा किती आहेत। इथं जागा तुम्हाला दिसत आहेत बघा, 4497। ओके, त्यानंतर दुसरा, यामध्ये एकूण पदे किती आहेत, त्या पदनिहाय शैक्षणिक पात्रता किती आहे, त्या प्रत्येक कास्ट वाईज वयाची पात्रता किती आहे, वयाची अट किती आहे, आणि त्या प्रत्येक कास्टला फी किती आहे, आणि फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे, एवढी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। चला तर बघूया। बघा या ठिकाणी आता इथं तुम्हाला पद सगळी दिलेली आहेत, प्रत्येक पदाचे नाव आणि त्यामध्ये त्यांची पदांची संख्या किती आहे। पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब, याला 4 पद आहेत। त्यानंतर पुढचं आहे निम्न श्रेणी लघु लेखक लेखक गट ब, याला 19 पदे आहेत। त्यानंतर आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब, याला 14 पदे आहेत। त्यानंतर आहे वैज्ञानिक सहाय्यक गट ब, याला 5 पदे आहेत। त्यानंतर आहे आरेखक गट क, यामध्ये 25 पदे आहेत। सहाय्यक आरेखक गट क यामध्ये 60 पदे आहेत। त्यानंतर आहे पुढचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, 1528 पदे आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 35 पदे आहेत। अनुरेखक गट क, 284 पदे आहेत। त्यानंतर आहे दफ्तर कारकून गट क, 430 पदे आहेत। त्यानंतर मोजणीदार गट क, यामध्ये आहेत 758 पदे आहेत। नंतर कालवा निरीक्षक गट क, 1189 पदे आहेत। सहाय्यक भांडारपाल गट क, 138 पदे आहेत। त्यानंतर आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क, यामध्ये आहेत 8 पदे। या सगळ्या पदांची बेरीज आहे 4497, त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला पदांची संख्या आहे 1528, ते काय आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य। अशा प्रकारे हे सगळे पदनी आहे, तुम्हाला पदसंख्या आहे। आता नेक्स्ट तुम्हाला पदनी आहे शैक्षणिक पात्रता काय काय आहे, त्याला काय काय शैक्षणिक पात्रता लागते हे आपण आता बघायचं आहे। पहिलं पद आहे पद क्रमांक 1। ओके, तर माग तुम्हाला पद क्रमांक दिलेत सिरीलना, त्या पद क्रमांक 1 च काय आहे, 60% गुणासह भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, नंतर भूगर्भशास्त्र आणि कृषी पदव्युत्तर पदवी। आता यामध्ये आता सगळ्या मुलांचा प्रश्न असतो की या सगळ्या पदव्या लागणार का, तर नाही। बघा ज्यावेळी या पदांच्या मध्ये तिरकी रेष असते त्यामध्ये त्याचा अर्थ आहे की या सगळ्या पदामधील हा एक झाला, 2, 3 आणि 4, यात 4 पदापैकी एक पद तुमचं कुठलं तरी असायला हवं, तुमच्याकडे एक पदवी असायला हवी, त्याच्यासोबत किती टक्के गुण पाहिजे त्या पदवीमध्ये, 60% गुण। ओके, नेक्स्ट पद क्रमांक 2, त्यामध्ये पहिला आहे 10वी उत्तीर्ण पाहिजे दुसऱ्या पदामध्ये। दुसरा, आता या ठिकाणी बघा इथं काय आहे, तिरकी रेषा आहे, ओके, ऑब्लिक आहे, आणि या ठिकाणी एक नंबर आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की या 2 नंबरच्या पदाला हे 3 क्रायटेरिया आहेत, 1, 2, 3, तिन्ही पण तुमचे कम्प्लीट पाहिजे। मग आहे पहिला आहे 10वी उत्तीर्ण पाहिजे, लघु लेखन 100 शब्द प्रति मिनिट। नंतर आहे इंग्रजी ट्रंकलेखन, काय आहे इथं इंग्रजी ट्रंकलेखन, 40 शब्द प्रति मिनिट। ओके, आणि किंवा मराठी, आता बघा हा तिसरा काय आहे, इंग्रजी ट्रंकलेखन किती पाहिजे, 40 शब्द प्रति मिनिटाला, आणि मराठी किती पाहिजे, 30 शब्द प्रति मिनिट। आता मग तुम्ही म्हणाल की हे दोन्ही पाहिजे का, नाही, एकतर हे असेल तरी चालेल किंवा हे असेल तरी चालेल, म्हणजे दोन्ही पैकी एक कुठलं तरी सर्टिफिकेट पाहिजे, आणि हे पाहिजे आणि हे पाहिजे, म्हणजे दुसऱ्या पदाला ही अट आहे। तिसरं पद भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि कृषी पदव्युत्तर, या पदवीपैकी एक पदवी तुम्हाला पाहिजे या तिसऱ्या पदासाठी। ओके, त्याच्यानंतर आहे पद क्रमांक 4, भूगर्भशास्त्र किंवा उपयोगीजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा
भूगर्भशास्त्र डिप्लोमा, या तिन्हीपैकी एक चार नंबरच्या पदाला पाहिजे. त्याच्यानंतर आहे पदवी क्रमांक पाच, ही सॉरी पद क्रमांक पाच, स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी, म्हणजे काय स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा या तिन्हीपैकी एक किंवा डिप्लोमा प्लस थ्री इयर अनुभव. म्हणजे हे जर तिन्ही नसेल, हे तिन्ही नसेल तर काय पाहिजे, डिप्लोमा पण पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि जर या तिन्हीपैकी एक असेल तुम्हाला, काय तिन्हीपैकी एक असेल तर हे तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव आणि डिप्लोमा नसला तरी चालेल. ओके, त्यानंतर पद क्रमांक सहा या ठिकाणी दिलाय, काय आहे स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी आणि डिप्लोमा. ओके, या तिन्हीपैकी काय पाहिजे, एक पाहिजे तुम्हाला या तिन्हीपैकी एक. त्यानंतर आहे पद क्रमांक सात, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा. आता यामध्ये पद क्रमांक सात यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पाहिजे किंवा डिप्लोमा असेल तरी चालेल, दोन्हीपैकी एक ऑब्लिग आहे बघा इथे. नेक्स्ट पद क्रमांक आठ, आता या पद क्रमांक आठ मध्ये काय बघा, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या तिन्हीपैकी एक पाहिजे तुम्हाला, ऑब्लिक आहे. त्यानंतर तुम्हाला पद क्रमांक नऊ, त्यामध्ये काय पाहिजे, एक आहे. म्हणजे हे तिन्ही पण क्रायटेरिया पाहिजे, दोन्ही सॉरी एक दहावी आणि आयटीआय पाहिजे. आयटीआय कशामध्ये पाहिजे, आरेखक स्थापत्य किंवा कला शिक्षक डिप्लोमा, या दोन्हीपैकी एक तुम्हाला आयटीआयला विषय आयटीआय पाहिजे आणि दहावी पण पाहिजे. अशा प्रकारे नऊ नंबर पद क्रमांकला आहे. नंतर पद क्रमांक दहा, यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी, कुठल्याही शाखेत आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, या शाखेतली एक पदवी पाहिजे. आणि अजून काय पाहिजे, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिटाला किंवा इंग्रजी टंकलेखन किती शब्द पाहिजे, 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजे यातलं एक कोणत्याही शाखेतली पदवी आणि किंवा मराठी 30 चं सर्टिफिकेट किंवा इंग्लिश 30 चं सर्टिफिकेट, म्हणजे हे एक आणि या दोन्हीतलं एक पाहिजे. नंतर पद क्रमांक अकरा, कोणत्याही शाखेतील पदवी हे एक आणि दुसरं काय पाहिजे, मराठी 30 इंग्रजी 40 या दोन्हीतलं एक पाहिजे किंवा आहे. ओके, पद क्रमांक बारा, कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे पद क्रमांक अकरा पासून सॉरी दहा पासून ते तुम्हाला बारा पर्यंत सेम काय आहे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आता पद नंबर तेरा, तेराला काय, दहावी उत्तीर्ण पाहिजे, त्यानंतर मराठी 30 किंवा इंग्रजी 40, म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि मराठी आणि ही पाहिजे. नंतर पद क्रमांक 14, यामध्ये काय दिलंय, बारावी भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी उत्तीर्ण पाहिजे. बारावी मध्ये भौतिक शास्त्र हा विषय पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश एवढे विषय तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरा दोन नंबरचा काय, आयटीआय पाहिजे, काय भूमापक सर्वेक्षण कृषी डिप्लोमा धारक प्राधान्य, कृषीचा डिप्लोमा झाला तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारे हे 14 पदांची काय आहे, शैक्षणिक पात्रता आहे. आता त्यामध्ये पुढं या भरतीसाठी वयोमर्यादा काय पाहिजे बघा, 24 नोव्हेंबर पासून 2023 रोजी या तारखेला तुमचं वय किती पाहिजे, 18 वरती पाहिजे आणि 38 आतमध्ये पाहिजे. हे कशासाठी, ओपन कास्टसाठी. आणि मागासवर्गीय, मागासवर्गीय म्हणजे एससी कास्टसाठी. एससी सोडून हे सगळं ओपन, ओबीसी वगैरे सगळ्या कास्टसाठी एवढं वय पाहिजे. आणि एससी साठी काय पाहिजे, 5 वर्षाची सूट, म्हणजे 38 अधिक 5 एवढे तुम्हाला पाहिजे, म्हणजे किती झाले, 43 वय तुम्हाला, 43 वयाची अट आहे मागासवर्गीयमध्ये. नोकरीचं ठिकाण काय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जॉब करू शकता. पुढं काय, फी मध्ये खुल्या वर्गाला 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयाला फक्त 100 रुपये त्यामध्ये डिस्काउंट आहे, 900 रुपये फी आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर आहे. अशा प्रकारे या भरतीबद्दल सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळाली हे सांगायला पण विसरू नका. धन्यवाद.